पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत ऑडी गाडीत झालेल्या हत्येप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आणखी दोघा जणांना सह आरोपी म्हणून केले के आहे मुंबई गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत पुणे येथील व्यापारी व नामचिन गुंड संजय कार्ले यांची सोन्याच्या देवाणघेवाणवरून हत्या करण्यात आली होती तसेच त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून पसार झाले होते पुणे येथील नामचिन गुंडाचा पनवेल हद्दीत हत्या झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून गुन्ह्यातील आरोपी मोहसिन मुलानी आणि अंकित कांबळे यांना पकडले या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना या हत्येत आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस पथकाला मिळाली त्यानुसार पनवेल मधील करंजाडे येथून सुशील धर्मा यादव व रोहित भरत कानिटकर यांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपींनी खुनाची घटना घडल्यानंतर या दोघांची भेट घेऊन त्यांच्याकडे या वापरलेले अग्निशस्त्र व रोख रक्कम चार लाख रुपये व सदर पैशाची वाटणीची माहिती देऊन ते दोघे फरार झाले होते त्यातील दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात येताच अधिक चौकशीमध्ये या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर दोघांची नावे उघडकीस आली आहेत त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गावळे पोलीस हवलदार सुनील कुदळे महेश धुमाळ पोलीस नाईक पंकज चांदिले प्रकाश मेहरे आदींच्या पथकाने करंज येथे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले व अधिक तपासामध्ये त्यांनी या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली आहे